औषधांच्या किमती कमी नाही सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे मोदी सरकारने कोणतीही सवलत गरिबांना दिलेली नाही हे अर्थसंकल्प निवडणुकीचं आहे देशामध्ये विविध राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्यामुळे हे निवडणूक बजेट म्हणता येईल शेतकरी युवक महिला यांच्या वाट्याला निराशाच आलेली आहे आम्ही या अर्थसंकल्पाचा निषेध करतो अडाणी अंबानी यांचे भले करणारे हे अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस महाराष्ट्र किसान प्रदेश सचिव तथा औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटी संघटन महासचिव अनिस पटेल यांनी सांगितलंय पाहूयात सर्वप्रथम मी केंद्र सरकारचं निषेध करतो की यावेळेस सुद्धा केंद्र सरकारने देशातल्या जनतेची निराशा केलेली आहे देशातल्या जनतेला काही दिलेलं नाही याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची वाढ केलेली आहे याच्यामध्ये औषधांची वाढ झालेली आहे औषधांच्या भावा औषधांचे भाव वाढलेले आहे सर्वसामान्याला यावेळेस पण निराशा झालेली आहे असं मी म्हणेल आणि केंद्र सरकारचा निषेध करेल काँग्रेस म्हणून कारण की यावेळेस अशी अपेक्षा होती सर्वसामान्याला की काहीतरी मोदी सरकार केंद्रात सरकार गोरगरीब जनतेचं सर्वसामान्यांचं भलं करेल त्यांना सवलत मिळेल यावेळेससुद्धा त्यांना अशी काही सवलत मिळताना ह्या बजेटमध्ये दिसत नाही मला वाटतं हे निवडणुकीचं बजेट आहे केंद्र सरकारने काही डोळ्यासमोर निवडणुका ठेवून अनेक राज्यात निवडणुका आहे आणि लोकसभेची पण निवडणूक होणार आहे याच्यानंतर तर मला वाटतं हे निवडणूक बजेट आहे म्हणून मी औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारचं मोदी सरकारचं निषेध करतो आणि यावेळेससुद्धा त्यांनी गोरगरीब लोकांची गोरगरीब जनतांची सर्वसामान्यांची निराशा केलेली आहे असं मी असं मला वाटतं